नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमेसाठी, आता वटपौर्णिमा आली आहे तर त्यासाठी आपल्याला जे ताटावरती जे आपण काय म्हणतो त्याला ताटावरचा रुमाल असतो तर तो कसा बनवायचा हे आपण आज पाहणार आहोत. तर इथं मी वेल्वेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं असं कापड घेतलेलं आहे आणि त्याला मॅचिंग असं अस्तर घेतलेलं आहे. तर आता आपण गोल आकारामध्ये हे तयार करणार आहोत. तर इथं मी एक ताट घेतलेलं आहे माप घेण्यासाठी. तर या ताटाची रुंदी आहे साधारण याची 11.5 इंच. तर यापेक्षा आपल्याला मोठा असा रुमाल बनवायचा आहे. तर त्या अगोदर काय करू आपण की डिरेक्टली असं टाकण्यापेक्षा ह्या मापावचं आपण आधी राऊंड करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग त्याची आपण साईज वाढवू. तर हे असं आपण शेप टाकून घेऊ याचा. डायरेक्ट कपड्याच्या ऐवजी मी अस्तरवरती आधी कटिंग करून घेणार आहे. आणि आता हे झालं आपलं 11.5 इंचाची साईज तयार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याची आपल्याला रुंदी वाढवायची आहे, लांबी जी आपण साईज वाढवणार आहोत. तर 3 इंच आपल्याला सर्व बाजूंनी याची साईज वाढवायची आहे. अशा प्रकारे आपण 3-3 इंच हे सर्व साईडने घेऊन असं सर्कल तयार करून घेतलेलं आहे. आता आपण हे अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरती सेम ठेवून ह्याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे. आता ह्या अस्तरवरती हा वेल्वेटचा असा कपडा उलटा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित एकावर एक उलटा ठेवायचा आणि थोडीशी जागा सोडून आपल्याला असा पूर्ण राऊंड शिलाई मारून एवढी जागा ते बाहेर काढण्यासाठी ठेवायची आहे. तर चला आता हे कसं पुढं काय करायचं आणि कसं तयार करायचं ताटावरचा रुमाल तो आपण पाहूया.